किती ही अधार्मिक असला तरी आपल्या पितरांना उपाशी ठेवण्याची त्याची छाती नाही. ब्राह्मणाशिवाय तो श्राद्ध कसं पार पाडणार. नाक मुठी धरून आपल्या पायाने चालत येईल तो इथं. उतावळेपणानं ही संधी गमावली तर संपलं सारं तुमचं वर्चस्व. आणि आता तरी काय राहिलं आहे? तिकडे तो एकनाथ तुम्ही आला नाही म्हणून तुमच्यासाठी तयार केलेलं श्राद्धाचं अन्न महाराणा जेवायला घालतो आहे. झालं, मी म्हणालो तसंच झालं. जेवणापरी जेवण गेलं आणि दक्षिणेपरी दक्षिणा बुडाली. नशीब आमचं. आग लावा तुमच्या त्या जीवनाला आणि दक्षिणेला. तुमच्या डोक्यावर तो धर्मरंड महारदे नाचवतो आहे त्याची तुम्हाला खुदी वाटत नाही आणि त्या गोष्टी आठवत आहे. जा सा तिथो आणि हे भटानो जा बिचारा प्रथम त्याला त्याच्या ह्या कृत्याचा. अरे श्राद्धा तो पवित्र महाराजांना जेवायला घातलं उठू गेली तिथली अक्कल. महार होते का तुझे वाडवडे? महाराजाने राग मानू नये. पुन्हा स्वयंपाक सिद्ध होतो आहे तोपर्यंत आपण श्राद्ध विधीला सुरुवात करावी. आता मी तर श्राद्ध विधीला बसणार विसर गोष्टच विसरती. या महाजनात बसो आपल्या वाडवडिलांच्या हाताला. महाराज शांत व्हा. कृपा करून श्राद्ध विधी यथासान पार पाडा. नाही शक्य नाही. तुझी ही असणे पाप तुझ्या पित्रांना भोवते तेव्हाच त्यांच्या तत्रांत तुझे डोळे उघडते. महाजनाची वय घालतो. पितरांचा तळतळा माझ्या अपराधाबद्दल त्यांना शिक्षा. आता काय करावं? ब्राह्मण तर निघून गेले श्राद्धविधी कसा पार पडणार? देवा माझ्या पितरांना संतुष्ट करणं आता सर्वस्व तुझ्याच हाती आहे. श्री हरी दीन दयाळ, श्री हरी दीन दयाळ, परम पिता जन पारे, श्री हरी श्राद्ध अपुरे मति जदाहि, श्राद्ध अपुरे मति जदाहि, पितरा क्षुधा भोजने, पितरा क्षुधा भोजने, तब पद मद आदि उपाद सकर, तब पद मद आदि उपाद सकर, भाव दिखे अरे
एकनाथाकडून जेवण आटोपून निघालात वाटत होय महाराज. समद्या महारवाड्याला जेवाया घालून छान समद्याचा दुवा घेतला नाताने. मा बाप आहे ते आमचं ते. मा बाप एकनाथ तुमचा मा बाप? काय खुले आहात बेटानो. सगळी स्वार्थाची सोंग आहेत बरं बाबानो ही. असं कसं म्हणावं जी? का म्हणू नये? केव्हा जेवायला घातलं रे त्यांना तुम्हा महाराणा? तिसऱ्या प्रहरी. खरं ना? वही जी. ब्राह्मण आले नाही अन्न फुकट चाललं तेव्हा ते तुम्हा महाराणा जेवायला घातलं आणि फुकटचा मोठेपणा मिळवला. ब्राह्मण आले असते तर घातलं असतं त्यांना तुम्हाला जेवायला? एवढं त्याचं प्रेम होतं महारावर तर त्यानं ब्राह्मणाऐवजी तुम्हालाच का नाही जेवायला बोलवलं प्रथम? असं कसं होईल? किती झालं तरी ब्राह्मण म्हणजे. अगदी काही सांगू नकोस तू. सारं ठोक आहे मला. अरे तुम्हाला मिंधे करून ठेवायचे आणि आपलं काम करून घ्यायचं हा आहे सारा कावाचा. तुम्हा अडाण्यांच्या कुठलं लक्षात यायला आहे? तिचे असं नाही होणार महाराज. ना तमाशनी आदरून बराबरीने वागवित्यात. बरोबरी ना? का त्यानं तुम्हाला जेवायला घातलं म्हणून? खुळे लेखाच तुमची आणि त्याची बरोबरी तर पहा त्याला तुमच्याकडे जेवायला बोलावू. बघूया येतो का. छान नाव काढू नको. सगळी शक्य नाही. खरी कसोटी आहे बाबा ती. सद्गुरूची मेघ आहे तिथं. पहा पाहिजे तर पडताळा घेऊन. सच्चिदानंद अंगावर सावली पडल म्हणच्या म्हारापासनं 10 कोस दूर राहायचं बाम. पर नाताने पावन केलं आज. बोडक्याचं पावन केलं. खायला घालून छान मिंद करून टाकलंय. हा नाता खील फवते काम करून आपल्या कंद. अरे काय भलतच बोलतोय आज. मग काय झालं काय त्याच्यामधी? ते स्वामी बी नव्हतं का म्हणत तस? अरे बामनाचा कावा बामनच वळखायचा. स्वामींच कायच्या पायत बोलणे. पोरानो गंगवाणी निर्माण मन होती किर तुमची. त्यात ईश कालवलं ती. असा फलता अंदेशा घेणं सोबत नाही महाराजा मनाला. तर मग बळबाकी त्याला जेवणाला आपल्या हात भवनात जाऊ द्या. राणबा द्याच नाताला आवाज. छे नातांचा आमच्यावर लई उपकार आहे ती. आम्ही नाही घालणार त्यांच्यावर असलं भलत साकड. बामनाला आपल्या हात जेवणाला बलवून पापात अधिनी वयाच. अरे असंच वागतावर माग पाय घ्यायचं तुम्ही. बामनानी लाता मारलेल्याच गुवाड लागायच्या तुम्हाला. मी तर बामनाला जेवाय बलवायची बेमत नाही ना. साई आली वाटत. हा चोडतो तिच्या मोर तरी बोलणं कसलं काही. जाऊ द्या तुझे. बाबा गप्प का झाला सगळी मी आल्या बरोबर? जाई चल बरा. पण बाबा ऐक
बरोबर का तुमचं सारं बोलणं मी नाथाला आपल्याकडे जेवायला बोलवा असं सांगत होते ना तुम्हाला हे भय भय असं सांगत होत मग का बोलत नाही तुम्ही बाबा किती किती मजा होईल बोलवा ना बाबा खच्ची देतील ते येडी ग येडी अगं नाथाना आपल्याकडचं जेवण आवडायचं नाही नाही कसं खच्चीत आवडेल मला माहिती त्यांना काय आवडतं ते आई मी शिकून गेलो लागली त्यांच्या घरच्या सारखं जेवण करायला बोलवा ना बाबा नाथाना जेवायला जाई जाई आ, आ। का येणार नाहीत ना समजलं मला तुम्हालाच त्यांना बोलवायला नको म्हणून येणार नाहीत म्हणता तुम्ही नाही ना बोलायला जात नका जाऊ मी जाते पहा येतात की नाही ते जाई अगं बागो फिर नाही नाही बोलावणारच मी नाथाना खच्चीत जेवायला येणार आमच्याकडे ना एकनाथ आता तो महाराकडे जेवायला जावो किंवा न जावो केला तर त्याच्यावर बहिष्कार पडल्याशिवाय राहत नाही आणि न गेला तर आतापर्यंत केलेली समतेची बडबड नसती तोंडाची बाब ठरू